नमस्कार, मी वासंती घोसपूरकर। आज आपण बघणार आहोत खारो वांग, वांग्याच्या भाजीची एक वेगळी रेसिपी, भाज्यांच्या सिरीजमधली ही रेसिपी। चला तर मग पाहूया। खारो वांग करण्यासाठी मी हे पॅन ठेवलंय, हे पॅन थोडं गरम होऊन देत आणि या पॅनवर आपण पॅनमध्ये आपण तेल टाकूया। या पॅनमध्ये मी थोडं तेल टाकते। तेल तापल्यावर त्यामध्ये मी थोडं मोहरी घालते। मोहरू फिटल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा। हा कांदा मी कटरवर बारीक कापून घेतला। खारे वांग करण्यासाठी हे मी हिरवं वाटण तयार करून घेतलं आहे। कोथिंबीर, हिरवी मिरची, खोबरं, जिरं आणि मीठ याच्या पलीकडे यामध्ये काही नाही। खाऱ्या वांग्यासाठी जास्त काही लागत नाही। ही वांगी अगदी छोटी छोटी असतात, भरता येत नाही, म्हणून वेळेवर ही खारी वांगी केली जातात। मोहरी फुटल्यानंतर त्यामध्ये मी थोडासा हिंग घालणार आहे आणि वाटणात आपण हिरवी मिरची घातल्यामुळे लाल तिखटाचा वापर आपल्याला जवळपास नाही करायचा आहे। तर मी आता यात हिंग घातला आणि कांदा घालला। कांदा घालून हा कांदा मी थोडासा अरत परत करून घेते। कांदा खूप बारीक चिरल्यामुळे याला लवकरच वाफ येईल। थोडंसं मी हे झाकण यावर ठेवते आणि या कांद्यात आपण आता थोडं मीठ घालूया। भाजीच्या हिशोबाने वांग्याला लागेल एवढं मीठ आणि भाजीला लागेल एवढं मीठ मी यात घातले। यामध्ये आता मी हळद घालत आहे। हा सुका मसाला मी यात घालून घेतलाय। तुम्हाला खूपच तिखट हवं असेल तर तुम्ही लाल तिखट यात घालू शकता। थोडी धण्याची पावडर मी यात घालत आहे। ही घरची धण्याची पावडर आहे आणि थोडासा काळा मसाला किंवा तुमचा साठवणीतला कोणता मसाला असेल तो तुम्ही घाला। आणि आता यामध्ये हे वाटण घालायचं। हे वाटण घालून मी परत एकदा याला छान परतवलंय। आता यामध्ये आपण थोडं पाणी घालूया। मसाल्याला तेल सुटेस्तो, हा मसाला या तेलात आणि पाण्यात चांगला शिजवून घ्यायचा। शिजवण्यासाठी यावर मी झाकण ठेवलंय। तसं तर खारं वांग जर चुलीवर केलं गेलं तर त्या भांड्यामध्ये फक्त या वाटाणा व्यतिरिक्त जास्तीचं काही घातल्या जात नाही, कांदा असतोच। पण मी यामध्ये ही जी धण्याची पावडर घातली हे काहीही नसतं, तर धण्याची पावडर आणि थोडंसं दाण्याचं कूट मी या खाऱ्या वांग्यात घालणार आहे। हे आपल्याला शिजेस्तो थोडी वाट बघावी लागणार आहे। मसाल्याचा खबंग वास साऱ्या घरभर सुटलेला आहे आणि माझ्या मते मसाल्याला व्यवस्थित आता बाजूनी तेल सुकतंय, म्हणजे हा मसाला आपला झाला।
या मसाल्यामध्ये मी आता वांग्याच्या फोडी घालत आहे। वांग्याच्या फोडींना मी थोडं वाफवलं कारण मग त्या शिजणार नाहीत लवकर आणि व्हिडिओ खूप लांब होईल, भाजी शिजलेली दिसली पाहिजे म्हणून। या वाटणातच आपण जेव्हा फोडणी दिली तेव्हा मीठ घातलं होतं, त्यामुळे आता परत वेगळं मीठ घालायची गरज नाही। यामध्ये परत थोडं पाणी घालूया। खारं वांग असं हिरवं दिसतं। खाऱ्या वांग्याला अंगाबरोबर रस्सा ठेवला जातो म्हणून मी यात पाणी वाढवलं आहे। खाऱ्या वांग्याचा वास सऱ्या घरभर सुटला आहे। ही खाऱ्या वांग्यामध्ये अर्धा चमचा फक्त दाण्याचं कूट घालते चवीसाठी, बाकी काहीही नाही। आता हे खारं वांग दाण्याचं कूट घातल्यामुळे चांगलं आळलं आहे पण याला अंगाबरोबर रस्सा आहे। हवं तर तुम्ही कोथिंबीर घाला नाहीतर नका घालू, पण मी काही घालणार नाही आहे। आता हे आपलं खारं वांग तयार। धन्यवाद तुम्ही माझी खाऱ्या वांग्याची रेसिपी पाहिल्याबद्दल। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर मला जरूर जरूर कळवा।